बेळगाव येथील सनातन संस्थेतर्फे गुरुपौर्णिमेचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा फुले रोड दैवज्ञ मंगल कार्यालयामध्ये आयोजित या सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमामध्ये पुणे येथील सुनील घनवट यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. काही जण आज पहिल्यांदाही आलेले असतील, आपल्या मनात गुरुपौर्णिमा म्हटलं की साधारणपणे काय असतं, तर आपले जे देहधारी गुरु आहे, ज्यांचा आपण दीक्षा घेतलेली आहे, ज्यांचा अनुग्रह घेतलेला आहे, किंवा जे संत होऊन गेले त्यांचं समाधी स्थान आहे, त्यांचं जे मूळ स्थान आहे त्या ठिकाणी जाणं, तिथं दर्शन घेणं, तिथं जमेल तर थोडीफार सेवा करणं आणि आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एक आनंद अनुभवणं, गुरूंचं दर्शन घेणं. परंतु हे सगळं करत असताना गुरुपौर्णिमा म्हणजे देहधारी गुरु आणि गुरुतत्व यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा जसा दिवस आहे, त्याचप्रमाणे हिंदू ज्या आपल्या सर्व परंपरा आहेत या हिंदू धर्म परंपरांमध्ये गुरुपौर्णिमेचं एक विशेष महत्त्व आहे. कारण हिंदू संस्कृती काय सांगते, तर हिंदू संस्कृतीनुसार जर आपण पाहिलं तर देवापेक्षाही मोठं स्थान गुरूंना दिलेलं आहे. कारण व्यावहारिक जीवनामध्ये आपण पाहा ना, आता बरेच जण ग्रामीण भागामधून आलेले असतील, शेतकरी म्हटलं तरी एखाद्या गोष्टीसाठी कोणाच तरी मार्गदर्शन घेत असतात. कोणी इंजिनियर असेल तर त्याच्या वरिष्ठांचं मार्गदर्शन घेत असतं, कोणी डॉक्टर असेल तर आधीचे सिनियर आहेत त्यांचं मार्गदर्शन घेत असतं. व्यावहारिक जीवनामध्ये अगदी एखादा विद्यार्थी 12वी झाल्यानंतर मी कुठल्या शाखेमध्ये प्रवेश घ्यावा यासाठी सुद्धा मार्गदर्शन घेत असतो. पण हे सगळं करत असताना एका गोष्टीचा मात्र विसर पडतो की व्यावहारिक जीवनामध्ये सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्ही मार्गदर्शन घेतो, परंतु अध्यात्मामध्ये किंवा साधनेमध्ये मी नेमकं कोणाचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. गुरुपौर्णिमे दिवशी गुरुतत्व सहस्त्रपटीने पृथ्वी तलावर उपलब्ध असते, यासाठी म्हणून सनातन संस्थेचे अनेक साधक यावेळी परमपूज्य भक्तराज महाराज व गुरुवर्य डॉक्टर परमपूज्य आठवले महाराज यांचे दर्शन घेते. व्याख्यान झाल्यानंतर स्वतःचे संरक्षण कसे करावे याबद्दल साधकांनी प्रात्यक्षिक दाखवले. कार्यक्रमाचे नियोजन व शिस्तता पाहून उपस्थित साधकांनी सनातन संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. या दरम्यान सनातन संस्थेमार्फत विविध आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे मराठी कन्नड पुस्तकेही प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आली होती, त्याचा अनेकांनी लाभ घेतला. महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव.